माझ्या समोर बसलेलं कपल भांडत होत कशावर ना बायकोनी कॉमेंट मारला तुझ्या अंगाला एवढा घाणवास कार्य येतो त्याच्या नाही येत ऐकूया बॉडी ऑर्डर अँड सेक्स स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड ग्रेट एप्रिलच्या टळटळीत दुपारी आपण हा पॉडकास्ट करतोय मॅडम आणि उन्हाळा म्हणलं की बॉडी ऑर्डर हा अनेक लोकांसाठी खूप कॉमन गोष्ट असते अंगाला खूप एक तर घाम खूप येतो आणि त्याचा वास पण खूप येतो काही लोकांना मग त्याच्यावर डिओड्रन्ट वापरून बघतो आपण वेगवेगळ्या टाल्क पावडर्स आपण यूज करतो पण तरी काहीही फायदा होत नाही आणि याचा अल्टिमेटली परिणाम हा रिलेशनशिपवर इंटिमसीवर होतो का या सगळ्याविषयी आपण आज गप्पा मारणार आहोत तर मला सांगा की काही लोकांना जास्ती बॉडी ऑर्डरचा त्रास असतो आणि काही लोकांना नसतो तर काय नेमकं कारण आहे याच्यात हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आपण निवडला कारण काय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एस्पेशली बॉडी ऑर्डर जास्त कळून येतं आणि त्याचा त्रासही जास्त होत असतो तसं म्हटलं तर आपलं शरीर खूप कॉम्प्लेक्स आहे आणि स्वेटिंग किंवा घाम हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस आहे त्याचे बरेच फंक्शन्स असतात आपल्या शरीरात टॉक्सिन्स काढणं आपल्या शरीराला गार ठेवणं टेम्परेचर रेग्युलेशन करणं आपल्या स्किनला मॉइचरायज राहणं या सगळ्या त्या घामाचा रोल असतो आणि प्रत्येक जो घाम असतो त्याचे काही कॉन्स्टिट्युएंट्स असतात ते वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये एक प्रिडॉमिनंट म्हणजे मीठ असतं त्याच्यामध्ये काही प्रकार आपण जे जेवतो किंवा खातो त्याचे काही अर्क असतात युरिया मोठ्या प्रमाणात घामात असतो आणि आपल्या पोर्स म्हणत ते तो जेव्हा घाम बाहेर पडतो तर आपल्या स्किनवरती एस्पेशली जे बंद जागा असतात आमपिट्स आहेत म्हणा छातीची जागा आहे किंवा ग्रॉईन आहे तिकडचे जे बॅक्टेरिया असतात ते बंद जागेतले बॅक्टेरिया ते ह्या घामावरती ॲक्शन करून त्याचे जे इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट्स जेव्हा सुटतात त्याच्यामुळे आपल्याला वास येतो आता जर म्हणलं तर अगदी आधी मानवाच्या काळापासनं आपलं जे शरीर आहे घाम त्याच्यामधला एक कंटिन्युअस प्रोसेस आहे त्याच्याबरोबरच आपल्या नाकामधले जे बल्ब्स आहेत ऑल फॅक्टरी बल्ब्स आहेत ते खूप एन्शंट आहेत म्हणजे ते म्हणू शक असं म्हणू शकतो की ही जी सेन्स आहे आपलं सेन्स ऑफ स्मेल हे सगळ्यात एन्शंट आहे आणि ते इतकं सेन्सिटिव्ह आहे आणि काही प्राण्यांमध्ये तर खूप सेन्सिटिव्ह असतं पण मानवजातीमध्ये सुद्धा सेन्स ऑफ स्मेल हा खूप एन्शंट आहे आणि तो आपल्या मेमरीज आणि इमोशन्स आणि बऱ्याचशा आपल्या इनर डायलॉग बरोबर पण कनेक्टेड असतो आणि आपल्याला इझिली कळतात की आपण लहान असताना काही जे स्मेल्स आहेत किंवा वास आहेत ते आपल्याला काही काही इमोशन्स लगेच आणतात ना बिस्किटाचा वास मला आठवत लहानपणी पार्ले फॅक्टरीच्या वरनं जाताना बसची जी जर्नी होती त्या बिस्किटाचा वास हवेत किंवा श्रीरामपूरला जात असताना तिकडे जे मोलासेसचा जो वास असायचा हवेमध्ये तो किंवा खूप लहान असताना जे पी टी टीचर असायचे त्यांच्या अंगाला जो घाण वासायचा घामाचा ती आठवण काही डोक्यातनं जात नाही म्हणजे काय आहे की घाम घामाचा वास आणि त्याचे जे कंपोनेंट्स आहेत किंवा आपला जो सेन्स ऑफ स्मेल आहे त्याच्याशी रिलेटेड इमोशन्स आणि मेमरीज आहेत ते खूप क्लोजली रिलेटेड आहेत तर जर घामाच्या वासाचं प्लेझेंटनेस किंवा बद्दल बोललो तर त्याचा हॉर्मोन्सचा पण एक खूप महत्वाचा भाग असतो आपण हे नोटीस करतो की मुलं आणि मुली जेव्हा प्युबर्टीमधनं जातात त्यांच्यामध्ये जे जा हॉर्मोनल चेंजेस घडत असतात त्यामुळेच सुद्धा त्यांचं बॉडी ऑर्डर चेंज होतं तर मुलींमध्ये इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉनची जी सायक्लिसिटी असते साधारण अठ्ठावीस दिवसाची असते थोडीशी लांबू शकते आणि मुलांमध्ये टेस्टॉस्टेरॉन हे प्युबर्टीमध्ये वाढतं झपाट्याने वाढतं आणि ते एलिव्हेटेड राहतं बहुतेक काळासाठी ह्या दोन्ही हॉर्मोन्समुळे होणारे जे चेंजेस असतात ते आपल्या स्किनच्या बॅक्टेरियामध्ये चेंज होत असतो आणि जे स्वेटचे जे कंपोनंट्स असतात ते पण ह्या हॉर्मोन्समुळे चेंज होत असतात आपली जे मेटाबॉलिझम असते म्हणजे आपले आपल्या शरीरामधले जे वेगवेगळे प्रोसेसेस असतात शुगर मेटाबॉलिझम फॅट मेटाबॉलिझम आपल्या स्ट्रेसमुळे क्रिएट होणारे जे कॉर्टेझॉल असतात त्याच्यामुळे जे होणारे चेंजेस असतात ह्या सगळ्या हॉर्मोन्समुळे चे ते स्वॅटचं जे कॉम्पोजिशन असत ते फक्तच वयात नसतं बदलत तर जसं मी म्हणतो तसं मुलींमध्ये महिन्याच्या महिन्याच्या सायक्लिसिटीमुळे इस्ट्रोजन सायकलच्या वेळेला वेगळं असतं प्रोजेस्ट्रॉन सायकलच्या वेळेला वेगळं असतं अव्युलेशनच्या वेळेला वेगळं असतं तसंच आपण खूप रिलॅक्स्ड असलो आपलं मन शांत असलं तर स्वेटचं कॉम्पोजिशन वेगळं असलं आपण खूप स्ट्रेस्ड असलो स्वॅटच कम्पोजिशन वेगळं असतं आणि त्याचा वास वेगळा असतो असं म्हणतात की भीतीचा एक वास असतो तो प्राण्यांना ओळखू येतो बर तर जेव्हा आधी म्हणा होता वाघ सिंह आपल्याला हंट करायचे तर त्यांना कसं कळायचं तर घाबरलेल्या माणसाच्या शरीराला एक प्रकारचा वास येतो ह्याच्यावरनं ते ट्रॅक करायचे तर आजही आपल्याला कळत नसलं तरी सुद्धा आपल्या सेन्स ऑफ स्मेल जो आहे तो खूप शार्प असतो आपण तो रेजिस्टर करत नाही कारण की आपलं मन बऱ्याच वेळा डिस्ट्रॅक्टेड असत पण हे बऱ्याच लोकांना ओळखून असेल की आपण जर कोणाच्या कंपनीमध्ये असलो आणि तो विनाकारण स्ट्रेस्ड असला किंवा विनाकारण अँशस असला किंवा घाबरत असला तर त्याचा अंगाचा जो वास असतो तो वेगळा असतो आणि तो आपण सबकॉन्शियसली रेजिस्टर करतो जर तो ऑब्वियसली घाणेडा वास असला आणि आपण त्याला रिपल्स होत असलो म्हणजे नकोसं वाटत असलं तर आपण ऑटोमॅटिकली त्याची कंपनी अवॉइड करतो फक्त तेच नाही तर त्याचे विचारही आपण रिजेक्ट करतो बापरे त्यामुळे ज्या वेळेला हे लक्षात आलंय रिसर्चमधनं किंवा स्टडीजमधनं त्याचं जे लेव्हरेज आहे ते आता डिओ कंपनीज करतात hmm. आणि त्यामुळे बरेचशे कॉर्पोरेट मध्ये आणि हे ओळखून आले लोकांना की जेव्हा मोठे डील्स करायचे असतात आणि त्याच्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेस खूप सिव्हिअर असतात त्याची जेव्हा भीती असते त्या मोठ्या तर आपल्या अंगाला जो भीतीचा वास आहे तो समोरच्या माणसाला लागला सबकॉन्शियसली तर तो, तो डील ऑफ होतो शेट एवढंच नाही तर हेही तितकंच खरं आहे की आजच्या काळामध्ये आपल्याला रेग्युलरली असे लोक भेटतात ज्यांच्या अंगाला खूप घाण वास येतो हे का घडायला लागलं बरं तर हेही आपल्याला समजून येतं की ते स्वेटचं जे कॉम्पोजिशन आहे जर आपण हे माहिती असलं आपल्याला की स्वेट एक डिटॉक्स आपल्या बॉडीच्या डिटॉक्स प्रोसेसमध्ये ही एक मेथड आहे फॉर एक्झाम्पल आपला आपला श्वास आहे लघवी आहे संडास आहे त्याच्यामध्ये एक कॉम्पोनंट स्वेटचा पण आहे डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसमध्ये तर जे लोक खूप फास्ट फूड खातात बाहेरचं खातात ज्याच्यामध्ये ॲडिटिव्स किंवा प्रिझर्वेटिव्ह आहेत तर त्याला त्याच्या एलिमिनेशनचा पण एक प्रोसेस स्वेटमध्ये आहे आणि जेव्हा आपल्या स्किनवरती राहणारे बॅक्टेरिया त्या स्वेटला ब्रेक करतात तर ते, ते जे ॲडिटिव्स असतात त्याचाही वास येत असतो तोही आपण रेजिस्टर करतो आणि तो आपल्याला नकोसो वाटतो आणि त्या लोकांपासून आपण दूर जातो अंगाला वास येणं तोंडाला वास येणं दात किडलेले असणं त्याचा वास येणं लघवीला वास येणं जे लोक खूप औषधं घेतात साधा आपण बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतली पेन किलर घेतलं तरी सुद्धा लघवीचा वास बदलतो ते हे वासांचे जे रेजिस्ट्रेशन आहे ते आपल्या मध्ये खूप महत्वाचं ठरत आणि सेक्शुअल इंटरमसी आणि सेक्शुअल एंगेजमेंटसाठी वास अंगाचा वास हा खूप महत्वाचा ठरतो वेगवेगळ्या लेवल्सवरती पण खरंच एन्शन्ट ह्युमन मध्ये फेरोमोन्स नावाची एक गोष्ट आहे जी आपल्या मध्ये आपल्या ग्रॉईनमध्ये रिलीज होत असते स्वेटच्या थ्रू ज्याच्यामुळे आपली हॉर्मोनल सायकल इंटरप्रेट करता येते समोरच्या व्यक्तीला किंवा त्यांच्या जा सबकॉन्शियसमध्ये जाते आपल्या रिसर्चमध्ये आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा पेपर्समध्ये पण दिसून आलाय की जेव्हा बायका ऑव्युलेट करतात त्यांच्या शरीराच्या वास बदलतो त्यांच्या घामाचा वास बदलतो आणि त्या फेरोमोन्समुळे जे आजूबाजूचे जे, जे पुरुष असतात ती जास्त अट्रॅक्टिव्ह होते त्यावेळेला हे आपल्या ॲनिमल स्टडीजमधनं माहितीच आहे पण ते ह्युमन स्टडीजमधनं पण माहिती मग सपोज तुम्ही असलं काही कॉन्ट्रसेप्शन यूज करत असलात ज्याच्यामध्ये ऑव्युलेशन होत नाही तर हे फेरोमोन्स तेव्हा रिलीज होत नाही हे त्या अभ्यासातून आप निघाले आपण कुठल्या प्रकारचा डीओ वापरतो किंवा कुठल्या प्रकारचं अँटीपस्परंट यूज करतो त्याच्यावरनं आपण एक सटल सिग्नलही देत असतो समोरच्या व्यक्तीला की मी इधर ओव्हरली सेक्शुअल आहे किंवा नाही आहे हे दोन्ही मेसेजेस जाऊ शकतात आपला त्याच्यावरती फारसा कंट्रोल नसतो कारण काय समोरची व्यक्ती तो स्मेल कसा रेजिस्टर करतोय आपल्याला माहिती नाही आणि ह्याचं एक्झाम्पल मी असं सांगेन एक मुलगी आली होती आणि तिला व्हॅजेनसमस होत आणि ती आमच्या हिस्ट्री टेकिंगच्या मध्ये कधीतरी अचानक तिच्या लक्षात आलं की ती तिच्या नवऱ्याला फारसं जवळ यूज द्यायची नाही आणि सेक्स थेरपीच्या वेळेला जेव्हा एका प्रोसेसमध्ये दोघांना अंघोळ करून मग एंगेज व्हायला सांगितलं तेव्हा तिला क्लिक झालं की तिला त्याच्या अंगाचा वास आवडायचा नाही त्याच्या परफ्युमचा oh. आणि त्या हिस्ट्री मधून असं लक्षात आलं की ती जेव्हा लहान तीन का चार वर्षाची होती जेव्हा तिला सेक्च्युली अब्यूज केलं होतं तिचा जो नेबर होता तो सेम परफ्युम वापरायचा तिच्या मनात होती आणि तिने ते कोरिलेट झालं नव्हतं तिला, तिला फक्त तो नको नकोसा वाटत होता आणि तिला माहितीच नव्हतं की तो का नको होता जेव्हा हे इन्स्ट्रक्शन दिलं गेलं की तुम्हाला अंघोळ करून एकत्र यायचंय काही स्मेल नकोय तेव्हा तिला ते कुठल्या तरी एका हिस्ट्री टेकिंग म्हणा किंवा काउन्सिलिंगच्या प्रोसेस मध्ये लक्षात आलं की अरे चा हा वास मला खटक इथे मी सगळ्या लिसनरसाठी सांगतो की व्हॅजिनस मस्म ही एक बायकांना होणारी एक काय म्हणू आपण की लैंगिक व्याधी आहे की ज्याच्यात नकळतपणे योनीचे स्नायू हे आकुंचित पावतात आणि त्याच्यामुळे सेक्स होऊ शकत नाही याच्यावर आम्ही एक स्वतंत्र एपिसोड केला आहे सो तो ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका आणि हे डिस्कशन खूप इंटरेस्टिंग सुरू आहे आपलं तर मला सांगा की आता बॉडी ऑर्डर तर त्याच्यावर ओव्हरकम करायला डीओ आणि याचा उल्लेख केलात तुम्ही मग ते वापरावं का, का मुळात बॉडी ऑर्डर जर तो फाऊल असेल तर तो कमी करण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे आपण एक गोष्ट डिस्कस केली होती बॉडी ऑर्डर बद्दल तर आपण हॉर्मोन्स बद्दल बोललो पण दुसरं हे पण आहे की काहीतरी सबस्ट्रेट लागतं म्हणजे आपण आपले जे न्यूट्रिशन आहे आपण काय खातो त्याच्यावरतीही ऑलोमोन असतं सो प्रोसेस्ड फूड खूप खाणं हाय शुगर फूड खाणं जे लोक डायबेटिक असतात um, ज्या लोकांना खूप मेडिसिन्स uh, चालू आहेत वेगवेगळे प्रकारचे त्यांचं बॉडी ऑर्डर बदलतं आणि स्वेटमध्ये uh, येणारे जे कॉम्पोनंट्स असतात त्याच्यावरती स्किनवरती ग्रो करणारे जे बॅक्टेरिया असतात तेही वेगळे असतात साखरेवरती ऑलोमोन असलेले बॅक्टेरियांचं प्रमाण जास्त असतं त्यांच्यामध्ये आणि हे आपल्याला डेफिनेटली दिसून येतं स्पेशली जे माझ्याकडे जे पेशंट्स येतात प्रोग्रॅम्स करायला जेव्हा ते फिट नावाचं प्रोग्रॅम करतात तेव्हा त्यांची बॉडी ऑर्डर बदललेली असते तीन महिन्यामध्ये तसंच जेव्हा काही लोक पीक्यू करतात किंवा काही लोक मेडि मेडिटेशन रिट्रीटला त्रे, जातात ते परत आल्यावरती सांगतात की माझं बॉडी ऑर्डर बदललं आहे तर आपण जेव्हा खूप स्ट्रेस्ड असतो आपल्या शरीरामध्ये कॉर्डोझल लेवल्स खूप हाय असतात त्याच्यामुळे जे चेंजेस होत असतात स्वेट ग्लँड्स किंवा स्वेट ग्लॅन्सच्या सिक्रिशन्समध्ये ते कॉम्पोनंट्स ब्रेक डाऊन झाल्यामुळे सुद्धा वेगळा वास येत असतो त्यामुळे भीतीचा वास असतो तसंच अँग्झायटी डिप्रेशन अँगर ह्या सगळ्या इमोशन्सचा पण वास असतो कारण का त्या त्या इमोशन्सची रिलेटेड वेगवेगळे हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेट करत असतात आणि त्यामुळे त्या स्वेटची जी क्वालिटी असते की त्याच्यामध्ये जे कंपोनेंट्स असतात ते चेंज होत असतं प्लस आपलं जे रेग्युलर बिहेवियर असतं त्याच्यावरनं आपली पर्सनॅलिटी होत असते सो फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो त्याची जरा रॅगिट पर्सनॅलिटी आहे त्याची जरा डिप्रेस्ड पर्सनॅलिटी आहे तो, तो कायमच ॲन्शस असतो आपली पर्सनॅलिटी जशी असते त्याच प्रकारचे बॅक्टेरियासुद्धा आपल्या गटमध्ये आणि आपल्या स्किनवरती असतात आता हे म्हणायला हरकत नाही की डायटरी चेंजेसमुळे न्यूट्रिशनल चेंजेसमुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे सुद्धा आपली मेंटल हेल्थ आपली गट हेल्थ आणि आपली स्किनची ज्यावरती बॅक्टेरिया असतात त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स चेंज होत असतात त्याचं कॉम्पोजिशन चेंज होत असतं त्यामुळे जेव्हा कुठलाही व्यक्ती त्याचा न्यूट्रिशनल इंटेक बदलतो किंवा ऑप्टिमाइज करतो त्यावेळेला त्याचं बॉडी ऑर्डरहून चेंज व्हायची शक्यता असते ज्यावेळी कुठला व्यक्ती त्याच्या मेंटल हेल्थकडे लक्ष देतो मेंटल हेल्थ काम आणि स्टडी व्हायचे प्रॅक्टिसेस इनकॉपरेट करतो मेडिटेटिव्ह प्रॅक्टिसेस इनकॉपरेट करतो त्यावेळेला त्याचं स्वेटचं कॉम्पोजिशन बदलून त्याचं बॉडी ऑर्डरसुद्धा चेंज होतं ह्याच्यामध्ये मग इन्क्लूड करतो आपण थिंग्स लाईक हायजीन क्लेनिनेस कपड्यांचं धुणं त्याचा वापर ह्या सगळ्या गोष्टींचं तितकंच महत्त्वाचं असतं तर डिओज वापरावे का न वापरावे मार्केटमध्ये आज जे अवेलेबल डिओज किंवा परफ्युम्स किंवा अँटीपर्स्पेरंट्स हे तीन वेगळे कॅटेगरीजचे प्रॉडक्ट्स आहेत अँटी म्हणजे काय की आपले जे स्वेटचे पोर्स आहेत ते ब्लॉक करतं आणि घाम कमी यावा किंवा त्या घामामुळे आपले कपडे खराब होऊ नये असं काहीतरी त्याच्यामध्ये केमिकल पद कॉम्पोजिशन केलेलं असतं जे डिओज असतात ते फक्त वरच्यावर तुम्हाला त्या बॅक्टेरियाजनं हँडल काही काही डिओजमध्ये थोडे अँटीबायोटिक्स किंवा असे पण अँटीमायक्रोबियल प्रॉडक्ट्स पण असतात ज्याच्यामुळे खाकीतले किंवा केसावरचे बॅक्टेरिया खलास होतात आणि त्यामुळे वास येत नाही ते घामाचं प्रमाण ऑल्टर करत नाहीत फक्त घामाच्या वासाचं ऑल्टरेशन होत असतंय आणि लास्ट म्हणजे परफ्युम्स हे परफ्युम्स ही गोष्ट वरवरची असते हे कन्सील करतं बॅड ओडरला परफ्युम्सची क्वालिटी क्वांटिटी ह्याच्याबद्दल खूप मोठं वेगळं डिस्कशन होऊ शकतं आर्टिफिशियल रिअल एक्सेट्रा आता खूप लोकांना माहिती आहे की आपल्या घरांमध्ये अगरबत्तीमध्ये सॅन्डल किंवा मस्क ऑइल किंवा अशा सगळ्या गोष्टी वापरल्या जातात फुलांच्या इसेन्शियल मध्ये किंवा मग मस्क डिअर डिअरच्या सेक्शुअल चे सिक्रेशन्स काही लोकल पदार्थ पर परफ्युम्स म्हणून किंवा अगरबत्तीचे स्मेल्स म्हणजे पण वापरलं जात असतं ते आपल्या एरवीच्या वासांना कव्हरअप अप करतं ते त्या वास्क ला वास्क जस्ताथ, जस्ताथ, वास प्रड्युसिंग पार्टिकल्सला डिस्ट्रॉय नाही करत तसंच आपल्या स्किनवरती पण असतं ते वास प्रोड्युसिंग जे पार्टिकल्स असतात फेरोमोन्स असतात त्याला फारसं ऑल्टरेशन हे प्रॉडक्ट्स करत नाही त्याचं सिक्रेशन कमी करतात किंवा त्या बॅक्टेरिया डिस्ट्रॉय करतात जे ते प्रॉडक्टचा वास रिलीज करतात असे हे प्रॉडक्ट त्यामुळे करावे का नाही एस्पेशली काही प्रॉडक्ट्समध्ये काही हार्मफुल केमिकल्स असतात ॲडिटिव्स असतात ॲल्युमिनियम बेस्ड असतात काहींमध्ये प्लास्टिक्स असतात काहींमध्ये काही प्रकारचे मायक्रोबियल्स असतात जे हार्मफुल आहेत तर आपण जर रिसर्च केला तर नॅचरल अँटीपॉस्पिरंट आणि सुद्धा आहेत जे आपण यूज करावे पण त्याची गरज पडू नाही ह्याच्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल बदलणं खूप गरजेचं आहे आपल्या लाईफमध्ये स्ट्रेस आणि अँझायटी कमी केल्याने सगळ्यात जास्त परिणाम होतो बॉडी वरती स्ट्रेस आणि अँग्झायटीचा आता आपण म्हणतोय तर ते कमी करण्यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी एक्सरसाइज म्हणजे असं म्हणतात की दिवसातनं दोन वेळा आंघोळ ही केली पाहिजे एकदा घामाने जो तुम्ही एक्सरसाईज कराल त्यातनं जो घाम येईल त्या घामाने एकदा आंघोळ व्हायला पाहिजे आणि एकदा थंड पाण्याने एक आंघोळ व्हायला पाहिजे तर यात कितपत तथ्य आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण काय एक्सरसाइज हा सगळ्यात अंडर युटिलाइज अँटी डिप्रेसंट आहे मूड एलिव्हेटर आहे एफिशियन्सी ऑप्टिमायझर आहे परफॉर्मन्स एनहान्सर आहे कार्डिओवॅस्क्युलर आणि एन्डोक्रेन फिटनेस मिळवणारा आहे तर आपण ऑलरेडी बोललो की चांगल्या घामासाठी कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस हॉर्मोन फिटनेस ॲंगजायटी डिप्रेशन नसणं आहारातलं फिटनेस हे सगळं असणं गरजेचं आहे तर एक्सरसाईज ऑप्टिमाइज करायच्या दृष्टीने जे काही आपण एफर्ट घेतो तो, तो सगळा एफर्ट बॉडी ऑर्डर रिड्यूस करण्यामध्ये इफेक्टिव्ह असू शकतो त्यातून एक्सरसाइजच्या नावाने आपण चुकीचे प्रॉडक्ट्स घेतले नाहीत तर hmm. नाहीतर एक्सरसाइजच्या नावानी खूप लोक टेस्टॉस्टेरोन प्रोडक्ट्स वेगवेगळे प्रोटीन सप्लिमेंटेशन वेगवेगळे विटमिन्स वेगवेगळे गार्लिक आणि एटसेट्राचे पिल्स न्यूट्रास्युटिकल्स ह्याचं जेव्हा आपण सेवन करतो तर त्या प्रॉडक्ट्सच्या एलिमिनेशनचा सुद्धा इफेक्ट आपल्या स्वेटवरती होत असतो आणि जेव्हा ते प्रॉडक्ट्स आपल्या स्वेटमध्ये येतात आणि त्यांचं ब्रेकडाऊन होतं बॅक्टेरियांमुळे त्याचा वास वेगळाच असतो आणि तो औषधी वास थो थो तो जो असतो तोही सहन होत नसतो त्यामुळे जो नॅचरल हेल्थी इटिंग हेल्थी स्लीपिंग स्ट्रेस रिडक्शन आणि इंटेन्स एक्सरसाइजमुळे झालेला जो घाम असतो त्याच्या ब्रेकडाऊननी असा घाण वास येत नाही जो असे सप्लिमेंट्स किंवा ॲडिटिव्समुळे येत असतो त्यामुळे हो एक्सरसाइज हा खूपच ऑप्टिमल वे आहे आपलं मेंटल स्ट्रेस आपलं फिजिकल हेल्थची ऑप्टिमायझेशन मसल बिल्डिंग कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस आणि एक्सरसाईज आपण ऑलरेडी बघितलं की जे लोक एक्सरसाईज ऑप्टिमाइज करतात त्यांचं सेक्शुअल हेल्थ आणि वेलबिईंग परफॉर्मन्स सगळ्याच गोष्टी जास्त इम्प्रूव्ह होतात बॉडी ऑर्डर एका फिट माणसाची कम्प्लिटली वेगळी असते कम्पेअर्ड अनफिट माणसाची हे सिग्निफिकेंट आहे ज्यांना डायबेटीस आहे ज्यांना लिव्हर डिसीज आहे एस्पेशली ज्यांना लिव्हर डिसीज आहे कारण की लिव्हर हे मेजर डिटॉक्सिफाईंग ऑर्गन आहे ज्यांची हार्ट हेल्थ पुअर आहे ह्या सगळ्यांमध्ये बॉडी ऑर्डर वेगळं असतं आणि ते जास्त करून नको असलेलं असतं ते किती कवर अप केलं तरी सबकॉन्शियसली कुठेतरी मनात राहते की ह्या माणसाचं आरोग्य चांगलं नाही आहे ना मेंटल आरोग्य ना फिर, फिजिकल आरोग्य आणि ते ऑटोमॅटिकली डिसअग्रीबल होतं मां मग अशा माणसाला सेक्शुअली अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात सेम बायकांमध्ये पण म्हणता येईल right. राईट मॅडम थोडा इंटिमसीचा आपण विचार केला तर इंटिमसी मध्ये प्लेझंट स्मेल्स हे कशी महत्वाची भूमिका बजावू शकतात म्हणजे आपण जे म्हणतो की बेडरूम ऍटमॉस्फिअर कस पाहिजे याच्यावर आपण बोललेलो याच्या आधी तर तिथे काही अरोमास किंवा यांचा वापर करून ते एन्हान्स करता येऊ शकतं हा ऍक्च्युली इतका महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याला माहिती आहे की अगदी एन्शन्टिस्ट्रीपासनं वेगळ्या फुलांचा इसेन्शियल ऑइल्सचा मसाज ऑइल्सचा सँडलवूडचा मस्क ऑइलचा वापर केलेला गेलेला आहे सेक्शुअल एनहासमेंट आणि परफॉर्मन्स एन्हान्समेंटसाठी आपल्या नाकामधले जे ऑलफॅक्टरी बल्ब्स आहेत ते इतके प्रोग्रॅम्ड असतात सेक्शुआॅलिटी sexual सेक्शुअल अराउजल आणि त्याच्या असोसिएटेड वासाशी आप हे की आपण जेव्हा प्लेझंट स्मेल्स हे जे सॅक्च्युली अराउजिंग स्मेल्स इन्क्लूड करतो बेडरूम ॲक्टिव्हिटीमध्ये तर आपल्या अराउजलच्या सक्सेसचा रेट डेफिनेटली इम्प्रूव्ह होतो पण हेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की फ्रेग्रन्स किंवा स्मेल आणि त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे हे खूप इंडिव्हिज्युअल आहे आपण म्हणालो तसं स्मेल आणि मेमरीज आणि थॉट्स आणि इमेजेस हे खूप क्लोजली कनेक्टेड असतात त्यामुळे एका पर्सनचं अराऊजिंग स्मेल दुसऱ्याच पर्सनचं ऑफपुटिंग स्मेलही असू शकतो तर ते तुम्ही कसं डिस्कवर करतात तर जोपर्यंत त्या कपलमध्ये कॉन्व्हर्सेशन होत नाही एंटिमेसीच्याबद्दल डिस्कशन होत नाही आपल्याला काय आवडतं किंवा नाही आवडत ह्याच्याबद्दल बोललं जात नाही तोपर्यंत कळणारच नाही की कुठल्या फ्रेग्रन्समुळे त्या कपलमध्ये अरावजल जास्त होतंय आणि कुठल्यामुळे ते इनहेबिट होतं आहे किंवा नकोसं वाटतंय तर फ्रेग्रन्स हे खूप केअरफुली चूज करावं खूप कॉशसली चूज करावं आपल्याला माहिती आहे अरोमाथेरपीच्या अभ्यासातनं की काही फ्रेग्रन्सेसमुळे खूप सिग्निफिकंट वॅस्क्युलर आणि अँडोक्राईन चेंजेस होत असतात काही लोकांचे मायग्रेन्स ट्रिगर होतात आणि मायग्रेन्स वेगवेगळ्या प्रकारचे वॅस्क्युलर आणि इतर प्रकारचे असू शकतात त्यामुळे कुठलाही फ्रेग्रन्स असो हो, तो अरोमाथेरपी असावा किंवा इतर कुठला परफ्युम्स असावा तो खूप कॉशसली केअरफुली आणि लोएस्ट डोसमध्ये वापरावा हेही लक्षात आलं माझ्या काही कपल्स की नेहमी अगरबत्ती लावली तर ती श्रेष्ठच असते किंवा उत्तमच असते असंही नाही सगळ्या अगरबत्त्या नॅचरल असतातच असे नाही सग बऱ्याचशा अगरबत्त्या आर्टिफिशियल फ्रेग्रन्सेसमध्ये बनवलेल्या असतात काहींमध्ये धुराचं जे प्रमाण असतं ते काही लोकांना ॲलर्जीज प्रोड्यूस करतात ॲडव्हर्स रिॲक्शन्स प्रोड्यूस करतात डोळ्यामधनं खूप पाणी येणं नाकातनं पाणी येणं शिंका येणं डोकं दुखणं मायग्रेन्स ट्रिगर होणं सगळ्या गोष्टी घडू शकतात काही लोकांमध्ये कार्डियक इव्हेंट्स पण ट्रिगर करू शकतात त्यामुळे अरोमा खूप कॉशियसली युज कराव्या आपल्या बेडरूम मध्ये किंवा सेक्शुअल एन्काउंटर्स मध्ये ते सुद्धा आधी ओपन एअरमध्ये ते टेस्ट करून मगच क्लोज एनवायरमेंट मध्ये आणाव्या असं मी कॉशन देईन मॅडम घाम येणं हे पण प्रत्येक माणसागणिक बदलतं म्हणजे ठराविक ऍक्टिव्हिटी केल्यावर किंवा उन्हातनं आल्यावर कदाचित काही लोकांना जास्ती घाम येतो काहींना कमी येतो किंवा येतच नाही तर आता आपण असं कपल घेतलं की एकाला खूप जास्ती घाम येण्याची टेंडन्सी आणि एकाला कमी येतोय त्याच्यामुळे पण त्यांचा बॉडी ऑर्डर वेगवेगळा आहे म्हणजे एखादा स्ट्रॉंग आहे आणि एखादा नाही आहे तर त्यांनी कपल इंटिमसी मॅनेज कशी करायची जसं कपल्समध्ये डिझायर डिस्क्रेपन्सी असते तशीच बॉडी ऑर्डरची डिस्क्रेपन्सी घामाची डिस्क्रेपन्सी असू शकते आणि ही परमानेंट नाही आहे एस्पेशली स्त्रियांमध्ये तर पर्मानंट नाही आहे शरीराचं जे ऑर्डर आहे किंवा वास आहे घामाचं जो प्रमाण आहे ते तिच्या रिप्रोडक्टिव सायकलप्रमाणे जास्त फ्रिक्वेंटली बदलत असतं कम्पेअर्ड टू मेल्स कारण मेल्स की मेल्समध्ये टेस्टॉस्ट्रॉन लेवल असतं आणि तो बऱ्यापैकी स्टडी असतो रिप्रोडक्टिव्ह लाईफचं साधारण चाळीसशी पन्नासी नंतर तो कमी व्हायला लागतो एज बायकांमध्ये अठ्ठावीस महिन्याच्या सायकलमध्ये ते अप्स आणि डाऊन झाल्यामुळे बॉडी ऑर्डर आणि और स्वेटचं प्रमाण बदलत असतं बरं आपण काय खातो त्याच्यावरनं पण डिटर्मिन करते की कि आपण किती स्वेट करतो फॉर एक्झाम्पल हाय प्रोटीन मिल हे थर्मोजेनिक इफेक्ट क्रिएट करतं बॉडीमध्ये थर्मोजेनिक इफेक्ट म्हणजे काय गरम वाटणं आपण एग्स मीट फिश एग्स खाल्ले की साधारणपणे ते खाल्ल्यानंतर दीड दोन तीन तासापर्यंत शरीर गरम राहतं ते त्या फूडला मेटाबलाईज करण्यासाठी जी एनर्जी एक्सपेंड होते त्याच्यामुळे शरीर गरम राहतं आणि मग ते अपॉप कमी होतं बहुतेक दुसऱ्या न्यूट्रिशनल ऑब्जेक्ट मध्ये तसं होत नसतं फॉर एक्झाम्पल आपण जर क्युकंबर्स खाल्ले किंवा काही ज्युसेस घेतले तर बॉडीचं हीट एवढं वाढत नाही उलट ती रेग्युलेटेड राहते आपलं हायड्रेशन लेवल काय आहे आपण पाणी किती पेलो पण जास्त डिहायड्रेटेड असलो तर आपल्या स्वॅटचा जो स्मेल आहे तो जास्त कॉन्सन्ट्रेटेड आणि जास्त उग्र असतो आपण वेल हायड्रेटेड असलो तर आपल्या स्वॅटचा स्मेल कमी अग्र कमी उग्र आणि कमी अग्रेसिव्ह असायची शक्यता असते आपलं किडनी फंक्शन किती इफेक्टिव्ह आहे आपल्याला माहिती आहे की ज्या लोकांना रिनल फंक्शन कॉम्प्रोमाइज आहे किंवा लिव्हर फंक्शन कॉम्प्रोमाइज आहे त्यांच्या शरीराचं ऑर्डर बदलतं त्यामुळे कुठल्या कपलमध्ये जर अचानक एखाद्या व्यक्तीचं बॉडी ऑर्डर बदललं किंवा नकोसं वाटायला लागलं तर त्या पर्सननी मेडिकल इव्हॅल्युएशन घेणं पण तितकं तितकंच गरजेचं आहे जितकं हे रिपोर्ट करणं आहे की अरे याच्या मला तुझ्या अंगाचा वास आवडत नाही स्मोकिंग आहे अल्कोहोल आहे ह्याच्या कन्झम्पन मध्ये सुद्धा स्वेटचा ऑर्डर बदलतो आणि स्वेटची क्वांटिटी बदलते आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी ज्यांना आहे त्यांना चेहऱ्यावरती किंवा डोक्यावरती खूप घाम येणं केसामध्ये घाम येणं घामाचं प्रमाण चेंज होणं किंवा त्या घामा घाम आल्यामुळे त्रास होणं ह्या गोष्टी डेफिशियन्सीजमुळे चेंज होत असतात तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीसची पण असोसिएटेड काही कारणं असतात सपोज ती बाई खूप अनियमित असली रक्त तिच्या शरीरात खूप कमी आहे तर ओपोपद तिचं घाम याचं प्रमाण कमी असतं सगळ्यात शरीराचे जे प्रोसेसेस असतात ते डॅम्पंड किंवा डिप्रेस्ड असतात मेनोपॉजच्या वेळेला खूप गरम होणं अचानक घाम येणं अचानक थंडी अचानक थंडी वाढणं ह्याला आपण जे हॉट स्वॅ हॉट स्वेट्स किंवा हॉट फ्लश आणि नाईट स्वेट्स आणि चिल्स आपण जे म्हणतो ते हॉर्मोनल चेंजेस म्हणे होणारे जे इफेक्ट्स असतात मेनोपॉजच्या वेळेला ते बायकांना दिसून येतात आणि ते अचानक घडत असतात काही लोकांसाठी काही बायकांना खूप जास्त प्रमाणात घडतात काही बायकांना थोडेसे येऊन ते संपूनच जातात तर हे जे चेंजेस आहेत हे कपल इंटिमेसीमध्ये कसे नॅव्हिगेट करायचे हे त्या कपलमध्ये कम्युनिकेशन कसं आहे इंटरॅक्शन किती आहे समजूतदारपणा किती आहे त्याच्याबद्दल त्यांची एकमेकांमध्ये ओपननेस किती आहे डिस्कशनबद्दल आणि सपोज कुठली तरी गोष्ट आवडत नसली तर ही गोष्ट मला आवडत नाही न की मला तू आवडत नाहीयस hmm. हे जे कॉन्व्हर्सेशन आहे हे होणं तितकंच गरजेचं आहे कारण काय काही लो काही केलं तरी माझ्या शरीराचे हॉर्मोनल चेंजेस कोणीतरी सांगते म्हणून मी बदलू शकत नाही मी माझं खाणं बदलू शकते माझं पा पाणी प्यायचं प्रमाण वाढवू शकते मी माझं एक्सरसाइज रेजिम बदलू शकते माझे विचार बदलू शकते मनाला शांत ठेवू शकते पण त्याच्या पलीकडे मी किती चेंजेस करणार मी पूर्णपैकी स्वतःला तर चेंज नाही करू शकत तर मग ॲक्सेप्टन्सचा जो एक भाग असतो तोही असतो त्या ॲक्सेप्टन्सला घेऊन म्युच्युअल रिस्पेक्टमध्ये कसं आपण कम्युनिकेट करतो की बाबा तुझ्या अंगाचा वास बदलला आहे आपण डॉक्टरांकडे जाऊया का किंवा ह्याचा काहीतरी चेकअप करायची गरज आहे का तू थोडं पाणी जास्त पिऊन बघतो का आपली झोप कुठेतरी अडतीय का ह्या स्ट्रेसमुळे काही त्रास होतो आहे का कसं आपण आपल्या लाईफ लाईफमधनं स्ट्रेस कमी करू शकतो कसं आपण आहार चेंज करू शकतो ह्याच्याबद्दल माहिती घेणं आणि ते अप्लाय करणं हे तितकंच शक्य आहे ना कपलला हे मग हे जेव्हा डिस्कशन इझिली होऊ शकतं मग सेक्सचं आणि सेक्शुअल इंटिमेसी आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो सेक्शुअल स्मेल्सला एन्हान्स करायला ह्याचं डिस्कशन मग तेव्हा इझिली होऊ शकतो थँक्यू मॅडम अंगाला येणारा वास आणि घाम याचे कॉन्सिक्वन्सेस याची कारणं इतकी डीप रुटेड ही असू शकतात आणि म्हणलं तर तो आपण कमीही करू शकतो माझ्यासाठी या एपिसोडमधला सगळ्यात मोठा टेकावे म्हणजे भीतीला वास असतो हे नवीन इन्साईट मला कळलेलं आहे आणि म्हणून पण आपण सगळेजण स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करू एन्झायटी फ्री राहण्याचा प्रयत्न करू कारण त्या भीतीचा वास आपला आपल्याला नाही कळला तरी तो समोरच्याला कळू शकतो आणि तो त्याच्यावर आपल्याला जज करू शकतो येस भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग महत्वाच्या विषयावर बोलायला ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट डिस्क्लेमा दिस पॉडकास्ट इज फॉर जनरल इन्फॉर्मेशन ओनली It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.